समुदाय रावण को अपना भगवान मानकर पूजा करते हैं, तो वहीं रावण दहन करके उनके भगवान का अपमान किए जाने के आरोप लगाते हुए दशहरे के दिन सुबह 10 बजे से चंद्रपुर तहसील के गुग्गुस शहर के मैदान में हो रहे रावण दहन के कार्यक्रम के लिए रावण प्रतिमा को बना रहे कारीगरों को रावण प्रतिमा को बनाने से रोका गया, जिसके बाद गुग्गुस पुलिस ने आकर बीच बचाव करते हुए आदिवासियों को समझाने का प्रयास किया। फिर भी थोड़ी देर के लिए वहां पर तनाव की स्थिति देखने को मिली। काफी विरोध और जद्दोजहद के बाद आदिवासी समुदाय ने पुलिस थाने में डेरा लगाया। पुलिस प्रशासन ने अनुचित घटना को रोकने के लिए सभी रावण को भगवान मानने वाले आदिवासियों को पुलिस थाने में ही रोक के रखा। जय सेवा जय श्री राम कमिटीला आम्ही निवेदन दिले होते, तरी पण कमिटीनं रावण दहन करण्यासाठी त्यांना पुढाकार केला आहे। आमचं एवढंच निवेदन आहे त्यांना का तुम्ही जे कार्यक्रम करायचे आहे ते कार्यक्रम घ्या, पण एवढीच विनंती आहे का रावण जाळू नका तुम्ही। रावण जाळून का साध्य होत आहे, काय माणसातली माणूस की तर काय कोणी हे करून नाही राहिले आहे ते। रावण जाळून माणसाच्या मनामध्ये द्रोष तर आहेच ना, ज्याच्यासाठी रावणाने न जाळता जो द्रौपदीचा काय म्हणते वस्त्रहरण केले तशा माणसाला तुम्ही काही म्हणू नाही शकत। आणि रावणचं का बा दहन करता, रावण आमचा कुल देवता आहे, रावण हा सगळ्यांना माहित आहे का तो परक्रमी होता, राजा होता, तो म्हणजे आपल्या प्रजासाठी एक चांगला व्यक्ती म्हणून होता। त्याचे रावणाचे प्रत्येक आमच्या आदिवासी गावागावात त्याचे पुतळे आहे, त्याचे दरवर्षी दसऱ्याला पूजा केली जातात, त्यांना मानले जातात, मंदिर आहे त्याची स्थापना केली जातात। त्यामुळे आम्हाला वाटते की आमच्या मनाला दुखवू नये आणि रावण दहन करू नये म्हणून आम्ही ह्या कमिटीला निवेदन दिले, तरी त्यांनी ऐकले नाही आणि रावण दहन कार्यक्रम त्यांनी सुरू केला, त्याबद्दल आमचा विरोध आहे। चंद्रपूरचे BCN न्यूज के लिए सुनील तायडे की स्पेशल रिपोर्ट।